चवीचं गोकुळ लय भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। नियोजन कशा पद्धतीने असावं, कसा असावं, कशा पद्धतीने कार्य करते या ठिकाणी यावेत या पद्धती भूमिका मुस्लिम साहेब आपल्याला या ठिकाणी थांबले त्याबरोबर माझी सगळी कोल्हापूर जिल्ह्यातल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे। या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आदरणीय मुस्लिम साहेबांनी गेली 20 वर्ष राष्ट्रवादी पक्षाचं संघटन अतिशय चांगल्या पद्धतीने तळागाळामध्ये पोहोचवण्याचं काम साहेबांनी केलंय आणि उद्याचा हा पक्षाचा मेळावा साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने यशस्वी व्हावा। मुस्लिम साहेबांची कोल्हापूर जिल्ह्यातील ताकद अजितदादांच्या सत्कारच्या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध तुम्ही आम्ही करून द्यावी यासाठी या मेळाव्याचं नियोजन केलंय। दादांनी सुद्धा या मेळाव्यानंतर महाराष्ट्रामध्येच या मेळावे झाले त्यापेक्षा चांगल्या पद्धतीचा मेळावा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुस्लिम साहेबांच्या नेतृत्वाखाली व्हावा अशा पद्धती विनंती तिथं जमलेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी मी करतो। अतिशय चांगल्या पद्धतीनं नेटकाचं नियोजन या मेळाव्याच्या निमित्तानं करावं, चांगल्या पद्धतीनं कार्यकर्ते या ठिकाणी यावेत त्यासाठी काय सूचना असतील त्या साहेबांना आपण व्यक्तिगत किंवा या ठिकाणी आपण भेटून सगळ्यांना सांगाव्यात त्या निश्चितपणानं सूचनेचं पालन मुस्लिम साहेब या ठिकाणी करतील आणि हा मेळावा 1 लाखाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी तपोवन मैदानावर आपण यशस्वी करूया एवढीच विनंती तुम्हा सर्वांना करतो। तुमच्या सर्वांचं मनात अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK News चॅनेलला सबस्क्राईब